हे बालक हो हा मदन सरतापे जमीदारीच्या नावाखाली तुम्हा लोकायले लुबाडणारा कर्जाच्या नावानं तुमच्या जमिनी बळकून याचं भागत नाही तर आपल्या आया बहिणीवर बी यायची नजर राहते आणि तुम्ही तुमची वर नजर करून बोलाची बी हिंमत होत नाही म्हणून या लोकांचं पावते आणि म्हणून तुमच्या रक्षणासाठी हे शस्त्र आम्ही हाती घेतलंय जुलूम करणार राहिले दहशत बसली पाहिजे आपल्या हक्काले नाही म्हणणार राहिले त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे की त्यांचाही कधी कधी असा मदन सरतापे होऊ शकते आता अन्यायाच्या विरुद्ध एकच आवाज उठला पाहिजे लाल सराव लाल सराव लाल सराव लाल सराव लाल सराव लाल असो असो अभिनंदन साहेब धन्यवाद धन्यवाद काय हे पाचपुती आहे घरातच घोषणा हे बघा एक गोष्ट ध्यानात घ्या स्वतःचे प्रॉब्लेम सांगू नका जनतेचे प्रॉब्लेम सांगा त्याच्यासाठीच आपण इथं आहोत साहेब तुम्हाला तर मालूमच आहे गेल्याच हप्त्यात त्या मदन सरतापेचा खून झाला पण त्याची अजून साधी चौकशी बी हे बघा पोलिसांचं काम आहे ते आपण त्यांना डिस्टर्ब करणं बरोबर नाही लोकायले तुम्ही आश्वासन द्या बाकीच्या कार्यकर्त्याले पॅम्पलेट वगैरे वाटायला सांगा पण साहेब प्रश्न संपला आणि कोणाला काही बोलायचं आहे साहेब आपल्या त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं बोलायचं हो 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 तेवढं राहिलं नाही का पुढल्या हप्त्यात वाटप करायचं होऊन जाईन मार्कंडेश्वराला आमच्याकडनं अभिषेकाला फॅमिली संघ येऊ आम्ही का नाही साहेब का नाही आता पहिला मान तुमचाच आहे फक्त तेवढं निधीचं बघा आमगावकरजी होऊन जाईन म्हटलं की होऊन जाईन काही शंका नाही तसं नाही साहेब तसं बिस काही नाही अहो मार्कंडेश्वराच्याच आशीर्वादानं हे सगळं घडून राहिलंय आमची पोरगी बी वकिली शिकून राहिली नाही का या आता धन्यवाद आमदार साहेबांचा विजय असो आमदार साहेबांचा विजय असो अहो ऐकलं का आले आले अहो काय झालं अहो आपली पोरगी आहे कुठं सकाळपासून कुठं गेली कुठं वकिलीन बाई ती सकाळीच बाहेर पडली कॉलेजात लवकर जाते म्हणाली आता ही पोरगी हिचा बाप लोकाला तात्काळ ठेवतो का हिच्याशी बोलावं म्हणून तर ही पोरगी बापापेक्षा असं बाई पायाले भिंगरी बांधल्यागत पडत राहते जाऊ दे हेच वय आहे तिचं मौज मजा करायचं
सुटलं की नाही कॉलेज? हो, कॉलेज सुटलं आणि आता घरीच यायला निघालीय. दुपारी काय खाल्लं पिलं की नाही? हो, खाल्लंय मी. नाहीतर एखाद्या मैत्रिणी संग हॉटेलला भेटायला जाऊन करून घ्या नाश्ता बिस्ता. तुम्ही काळजी नका करू माझी, तुमची मुलगी अशी उपाशी नाही राहणार. बरं, कोणा संग येते? फटफटीवर घरी एकटं येऊ नको. पप्पा प्लीज, फटफटी नका ना म्हणू, स्कूटी आहे ना माझी. अगं तेच ते जे काय ते. पण तुला आपली गाडी का नको असते? चांगली गाडी आहे, ड्रायव्हर आहे. मला माहिती आपल्याकडे गाडी आहे, ड्रायव्हर आहे, पण तरी सुद्धा मला स्कूटीनीच यायला आवडतं. मोकळ्या हवेत छान. बरं, तुम्ही मला फोन कशासाठी केला होता? अगं सकाळीच तू बाहेर जाते, दिवसभर आम्हाला बी येळ नसतो. तू आमच्या जवळ राहावी म्हणून इकडे तुला बोलवून घेतली, आणि त्याच्यासाठीच येळ नाही. का काळजी करताय? काही झालं तरी काय म्हणतात ते, क्वीन. तू आमची क्वीन आहेस, आमच्या घरची क्वीन. पप्पा तुम्ही किती काळजी करताय माझी, आणि मी आता घरी येते ना, घरी आल्यानंतर आपण खूप गप्पा मारूया. ओके, मी आता फोन ठेवते. प्लीज प्लीज बोलूया ना नंतर. बाय बाय बाय. अगं काय हे, केवढ्या मोठ्याने बोलते? अगं उगाचच माझी काळजी करत बसतात, त्यांच्यासाठी मी कोत पल्लीवारांची क्वीन आहे ना. ए क्वीन काय फक्त तू तुझ्या घरची नाहीये, हा त्या कॉलेजची पण आहे. हा ती मी आहेच. पोरगी हसली किती फसली असं म्हणतात, पण साला असं काही घडतच नाही. आणि तर बसलंय मजनू एवढ्या दिवसांपासून दूरदर्शन करत, आणि तिकडे त्याचा प्रायव्हेट चॅनल सुरू आहे. अरे पण तू त्याला काय म्हणून राहिला, तो बोलू ना त्याच्या परीनं. हा आता थोडा वेळ लागन. थोडा वेळ म्हणजे पोर होईपर्यंत. बहुत बोलून राहिले तुम्ही. अबे आम्ही तरी बोलू राहिलो, तू तर काही पण नाही बोलू राहिले एवढ्या दिवसापासून. ए मला नको शिकू,
मी पाहतो बरोबर काय करायचं ते. आमच्यावर काऊन रोग झाडतो, आमच्यावर डरकायला लागलाय. आणि तिच्याकडे पाहिलं कशापूट घालतं मागून. काय नाही रे, एक नंबरचा भेकड आहे या. ए भेकड बिकड काय नाही हा. मी पण बोलू शकतो तिच्या समोर. हा आबे, मग वेळ कशाला दवडतो. दिखा दे उसको की तू ही एक हिरा है जो घुट घुट के जी रहा है. हा हा भेटो का. मी जाय 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 जाय. पण काही म्हणा सुनाय ना, तू लॉ कॉलेजला आलीस आणि इथल्या सगळ्या मुलांचे नियमच बदलले. हा म्हणजे म्हणजे तू क्लास मध्ये असली की क्लास फुल असतो, आणि तू कॅन्टीन मध्ये असली की कॅन्टीन फुल असतं, आणि तू नसली की सगळा शुकशुकाट. तुम्ही दोघी जणी ना जरा टू मच आहात. त्या नाही, तू तू खरंच टू मच आहेस. स्वप्नील तू काय. तू नाही, मी हिच्याबद्दल सांगतोय. हे बघ आम्हाला जाऊ देत. अगं तू तू रागावू नकोस ना. अगं कधीची वाट बघतोय मी तुझी, पण तुम्हाला सापडतच नव्हती. खरं सांगतो तुला पाहिलं ना तर मला दुसरीकडे पाहण्याची इच्छाच होत नाही, आणि तू जर मला दिसले नाही ना तर काहीच सुधरत नाही मला. हे बघ तू जे समजतोयस तसं काही नाही. मग काय झालं, प्रेम होईन ना. जसं मला झालं तसं तुलाही होईन. शट अप. ए खूप दिवसापासूनची इच्छा होती. सुने ना, आय लव यू. हे लय महागात पडन तुले. Not reachable. शे, फोन पण लागत नाहीये. आज लवकर येतो म्हणून बोलली होती. कुठं असत ही पोरगी, एवढा उशीर होत नाही. अहो तिच्या मैत्रिणीकडे विचारून चौकशी तर करा. अव कुठं जायचं असेल तर घरी सांगून जाते ना ते आधी. ठीक आहे, हा नंबर दे मैत्रिणीचा. हॅलो, हा पूजा, सुनैनाचे पप्पा बोलतोय. आली होती का तुझ्याकडे ती? नाही, अजून घरी आली नाहीये ती. हा कधी, कुठे, कुणा बरोबर, काय नाव काय म्हणाली? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय झालं, कुठे येते? तुम्ही जरा गप्पा बसा. हॅलो इन्स्पेक्टर, अहो माझी पोरगी अजून घरी आलेली नाहीये. हा नाही नाही, कॉलेजमध्ये काहीतरी झालं होतं त्यांचं. हो हो, तो स्वप्नील खरा, त्याला उचला. बघा काय बोलतो का ते. नाही आम्ही आलोच तिकडे. हा अहो काय झालं लेकीला, बेपत्ता म्हणजे? अहो तुम्ही काही घाबरू नका, काही झालेलं नाहीये. आम्ही पाहतो काय करायचं ते, जमलं तर तिला घेऊनच येतो. हा हॅलो सकाराम, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. जी साहेब. हॅलो, हा काय बोलला का तो सुनेना बद्दल? अजून तरी नाही, पण लवकर शोधून काढू. माई पोरगी भेटली ना ना इन्स्पेक्टर, तर तुला जलंबर इथं सडत ठेवीन. हवालदार घेऊन ये ना बे त्याला. हो साहेब बसा. चले चल. तुझ्या माय तुझ्या बऱ्या बोला ना, बोलशील का नाही? साहेबाची पोरगी कुठे आहे, कुठे आहे साहेबाची पोरगी? अहो साहेब खरंच सांगतो साहेब, अहो मला काहीच माहित नाही. कॉलेज मधून निघून गेल्यानंतर ती कुठे गेली मला काहीच माहित नाही. मला जर माहित असत तर सांगितलं असतं ना तुम्हाला. इन्स्पेक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सोडू नका. आले त्याच्या मित्रांना बी उचलून घ्या. साहेब
तुम्ही काय काळजी करू नका. असा थोडझोड झोडतो का नाही अख्ख्या फॅमिलीचा आता बोलशील का नाही भाड्या बोल. अहो साहेब खरंच सांगतो मी काहीच केलं नाही साहेब. माझी पोरगी भेंडेपर्यंत मारत रास आल्याले. चला रे बोल लवकर बोल ना बे. बोल सुने ना पुढे सपोर्ट सांगतो साहेब बोल. लागला का काही पत्ता सुनैनाचा? नाही अजून. काहून एवढी पोलीस यंत्रणा तुमच्या हाताखाली असताना अजून कसा पत्ता लागला नाही? ती पुण्यात होती ना, तेच बरं होतं. काही होत नाही तुमच्या पोरीले. स्वतःची पोरगी आपल्या डोळ्यासमोर मोठी होताना पाहिजे नाही तर काय कामाची आमदार की? झोपा आता तुम्ही जाऊन. झोपा माय पोरगी आणा आधी शोधून. माझी पोरगी नाही का ती? डोकं तापू नका जाऊन झोपा आता. हॅलो. नमस्कार आमदार साहेब. ओळखलं का आवाज? कोण बोलून राहिलाय? नागेश. नागेश सपकाळ बोलतोय. तू पोट्टी मायाकडे आहे. माय पास साथीदार आणि 1 करोड रुपये. आणि तू पोट्टी तुले वापिस जाणार आहेस तर तसाच वाग. लाल सलाम. रडून काय बेउपयोग होणार नाही. आता नको रडू ना बाई, बस झालं. आमची बी काही मजबुरी राहते ना. हे पोरी अग गपना बाई. आता हे सगुने काय दे गतीले देऊ राहिले ना चहा. घे ना. ए सगुना अग मारू नको बाई. आमदाराची पोट्टी आहे ती. हो बे नाग्यानं पण चांगली कोंबडी पळवली आहे. बाप्पा एवढं मच चाय बी पेत नाही का? हो का तू कशी पिंती का म्हण? तिले तो कोऱ्या दुधाचा चहा लागत असेल ना. तिले कोणी बी त्रास देऊ नका. हिच्यामुळे आपल्याला आपली माणसं भेटणार आहे आणि माल बी. बसा. काय झालं नगराळी साहेब? माझा निरोप सांगितला का तुम्ही गृहमंत्र्यांना? हो साहेब, तुम्ही मला कळवल्यावर मी ताबडतोब गृहमंत्र्यांशी बोललो. त्याचं काय ना नगराळे साहेब, जर का आपण त्यांना सोडलं नाही ना तर ते मारून टाकतील हो माझ्या पोरीला. नाही हो साहेब, तुम्ही असं घाबरून जाऊ नका हो. गृहमंत्र्यांनी जरी जरी अहो जरी म्हणजे काय बोलले ते? काय साहेब, नक्षलवाद्यांना सोडणं जरा अवघड काम आहे आणि गृहमंत्र्यांनी त्याला नकार दिलाय. अहो काय सांगताय काय नगराळे साहेब? अहो तुम्ही त्यांना समजावा, रिक्वेस्ट करा. पाहिजे तर बी पत्र लिहितो नाहीतर. नाही साहेब, हे बघा तुम्ही असे हवाल दिल होऊ नका. काय की हे असे जे निर्णय असतात ना ते असे तडकाफडकी घ्यायचे नसतात. काहीतरी मार्ग नक्कीच ह्याच्यात ना निघेल. तोपर्यंत आपण पोलिसांच्या मार्फत तुमच्या मुलीचा तपास करूया. कसला तपास? पोलीस दिसले तर बुडदा पाठवतील माझ्या पोरीचा. त्या मदनचं काय केलं त्यांनी माहितीये ना तुम्हाला? साहेब तुम्ही असे घाबरून जाऊ नका. तुमच्या मुलीची सुरक्षितता पाहूनच आपण पुढची पावलं टाकूया. नगराळे साहेब प्लीज, माझ्या पोरीला त्यांच्या तावडीतून सोडवा हो. येतो मी. आमदार साहेब
निरोप कधीच धाडताय, येताय कधी? अरे बाबा सीताराम, सगळ्यापासून लपून छपून यावं लागतं, हे पाय तुले तर समद मालूम आहे. तुमचा विचार काय आहे ते सांगा. माई पोरगी सुटली पाहिजे. मग पैशाची व्यवस्था करा. ठीक आहे. हा पण ही बातमी फुटली नाही पाहिजे. मी निरोप पाठवतो. बर, मी समजे तयारी करीन. पण त्याले सांग, पोरीले काही होता का मान? एकुलती एक पोरगी आहे मायवाली. दोन असत्या तर हिले काय सोडून दिली असती काय? अरे बाबा पाया पडतो मी तुझ्या, असं काही बोलू नको. मग तुम्ही आता पैशाची व्यवस्था करा. हा पण ही बातमी फुटता कामा नाही का? नाही तर ते मले बी नाही सोडायचे आणि तुमच्या पोरीले बी. नाही नाही नाही, असं काही होणार नाही, काही होणार नाही. असं शंका यायच्या आत निघा. पैशाचं काय ते लवकर बघा. हो आपल्या दलमाची रसद अजून काही दिवस पुरणार आहे. तवा गोळ्या मोजून झाडायच्या. विजया, तुले सांगितले ते ध्यानात ठेव. बाकीचे बराबर बाहेर राहतीन. काय विचारायचं असन तर आत्ताच विचारा. हिचं का करायचं? हिचं कमला शैला हिच्यावर नजर ठेव. सगळे हिच्यावर नजर ठेवायची. सगुणे घे, चाल चला. ठीक आहे, पर ही बात कुणाले मालूम होता कामा नाही. पण त्यांना एक सांगशील आमदार साहेबांनी, म्हणजे पोरीच्या बापाने एक विनंती केली आहे. पोरीच्या जीवाला काही करू नका. आणि उगा तिचा दोष नसताना कायदे ताणून धरताय म्हणावं का? असं ना ते समोरासमोर बसून बोलू. साहेब तुम्ही बी ताणून धरू नका. काय होईल ते बोलतो मी. पोरीचं बी विचारतो, सोडली तर घेऊनच येतो. या तुम्ही. साहेब ही चिठ्ठी दिली आहे. कोणासाठी? तुमच्याच नावानं दिली आहे. सरकारी माणसांनी आमच्या लफड्यात जास्त मध्ये मध्ये करू नये. काही दिवसापूर्वी एक पैदा पाडला, आता तरी शहाणे व्हा, नाही तर. शिंदे, हा माणूस कुठे गेला? आताच गेला. यो चला पकडा लवकर त्याला. काय नाही, गोळी चाटून गेले. पण आपण बी त्यांची दोन माणसं पाडली आणि एक जखमी बी आहे आणि चिठ्ठी पण पोहोचली. अशीच अशीच दहशत राहिली पाहिजे. आपल्या विरुद्ध ऍक्शन घ्यायला तंतरली पाहिजे या लोकांची. तिच्या बापानं लई सेटिंग लावली असणार. पण आपण वर चढाव हे त्याला कळलं पाहिजे. एक चूक आणि पोट्टी खलास. नागेश, सीताराम आलाय. तिथेच थांबव त्याले. चालीच्या काळजी घे रे.
लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। आला का ठिकाणावर तो आमदार? सगळे आणलेत। मोजून घे। कमी जर असले तर पोरगी तेवढीच कापून देऊ। नाही नाही असं काही करू नका, पैसे पूर्णच आहेत। पोरीचं काय? आमच्या संत्या जिन्या शिवा लाला आणि पिंट्याचं काय? त्या याची सुटका होणं जरा कठीणच दिसतंय। मग पोरीची बी सुटका होणं कठीण समाज? परतीच्या जीवाले काही? त्याची काळजी करू नको, पोरीच्या जीवाले काय होणार नाही। आणि तू या आमदाराला निरोप दे। इलेक्शनच्या वेळेला तुक्याच्या टोळीची मदत घेतली होती ना त्यानं? हो। त्याचाच वाच पाय म्हणा, आता जे सांगितलं तेच करायचं। हो। थोडं पैसे सीताराम सीताराम अजून थोडं यायचं। हो निघतो, लाल सलाम। काम फत्ते झालं, पैसे मिळाले आणि आता आपली माणसं पण सुटणार। सर जशन झाला पाहिजे। जशन झाला पाहिजे, झिंग चढाय पाहिजे, जशन झाला पाहिजे, झिंग चढाय पाहिजे। डोक्याला येऊ दे झिंझिन, डोळ्यानं पाहू दे भावतीन, अंगात वार हे भिनभिन, हंगामा होऊ दे बास। खोपडी गेली या घुमून, दुनिया गेली या झिंगून, खोपडी गेली या घुमून, हंगामा होऊ दे बास। जगण्याचा मरण्याचा इच्छा सोडून दिला दवा, माणसानं माणसाले माणूस म्हणणं सोडलं जवा। माणसाईतल्या लांड गायले म्हणून हुसकावून लावायचं हाय, पेटून उठण हे रणबी लढा हकाचा होणार। खोपडी गेली या घुमून, दुनिया गेली या झिंगून, खोपडी गेली या घुमून, हंगामा होऊ दे बास। पिरमाच्या नात्याईले कधीच मुकलो हाय, दगडाच्या काळ झाले पाजर फुट ना काय। आपल्या या हाताईले हत्यार आधार देणार हाय, अंगार करूया जिन्याची लढा हक्काचा बनार। खोपडी गेली या घुमून, दुनिया गेली या झिंगून, खोपडी गेली या घुमून, हंगामा होऊ दे बास। जशन झाला पाहिजे, झिंग चढाय पाहिजे, जशन झाला पाहिजे, झिंग चढाय पाहिजे। डोक्याला येऊ दे झिंझिन, डोळ्यानं पाहू दे भावतीन, अंगात वार हे भिनभिन, हंगामा होऊ दे बास। खोपडी गेली या घुमून, दुनिया गेली या झिंगून, खोपडी गेली या घुमून, हंगामा होऊ दे बास।
सरकार जरी तुझ्या बापाचं असलं तरी अख्खं जंगल आम्हा लोकायचं हाय. इथं आमच्या मर्जीनं माणसं जित्ती येतात नाहीतर संपून वापस जातात. तुय चिमणी एवढं नळ दाबायले मले एक मिनिट भी लागणार नाय. पण तुया मरणाच्या भेवानं जर आमची माणसं सुटणार असतील तर हे भेवच तुले जित्त ठेवणार आहे. पुन्हा फडफड केलीस तर हे तुझे पंख छाटून तुया बापाले पाठवून देईन. तुले काही येते तरी का? मी करू का चहा? हे साहेबीनबाई राहू दे. सगुणे साहेबीनबाई ना म्हणाव अंगाले काही होऊ देऊ नका. नाहीतर आमदार साहेब आम्हालाच म्हणायचे होरीला नीट सांभाळलं नाही म्हणून. मोठी माणसं आहे ती, असली हलकी काम करायले यांच्याकडे नोकर राहते. मोठी माणसं साली, एक दिवस असा येईल मोठ्या छोट्याचा फरक संपून टाकीन मी. कोणी मोठ राहणार नाही, राहतीन तर ती सगळी बराबरीची. मोठ्यांना संपवून मोठ होता येत नाही, त्यासाठी स्वतःला मोठ व्हावं लागतं. मोठी शायनी बनून राहिली, माणूस अंगावर आला तर त्याला झटकला बिगर उठता येत नाही. जगाचा इतिहास आहे हा, सांगून राहिली मोठी. हे पहा तुमचं काम झालं ना, आम्हाला शब्द दिलाय तुम्ही, मग तो पाळा आता. हा लवकर. हा ठीक आहे ठीक आहे. काय रे साहेब, तुमच्याकडे कोणी माणूस आलाय? त्याला सांग साहेबाची तब्येत बरोबर नाही, ऑफिस मध्ये येऊन भेट म्हणावं. त्याला सांगितलं साहेब, तो ऐकतच नाही, म्हणतो एकाचा निरोप घेऊन आलो हो. निरोप? हो. बाई साहेब कुठे आहेत? त्या सकाळपासून पूजा करतायत. ठीक आहे, ते पाठवून दे त्याला. हो जी. तू एकटा काहून आला? सुनैने कुठे आहे? ती त्याच्याकडेच आहे. त्याच्या लोकांनी सोडल्या बगर ते तुमच्या लेकीला सोडणार नाही. अरे पण पैसे तर दिले ना पूर्ण, तू बोलला तर आणतो म्हणून. साहेब ते त्याच्या मर्जीचे मालक आहेत, मी काय कमी बोललो का त्याला? हा पण तुमच्या लेकीले काय बी होणार नाही याची गॅरंटी दिली त्याय ना साहेब. इलेक्शन मध्ये तुम्ही त्या तुक्याची साथ घेतली, तिथं घोडाडलं का? त्याला मदत करा पोसा न साले. सुनैनाला सोडवायला दुसरा काही पर्याय? तो तुम्ही शोधाचा. निरोप देणं घेणं याच्या पलीकडे माझे काम नाही. येऊ म्या? थांब, परत इथं येऊ नको, समजलं? बर जा आता. हा चला, पर्याय तर शोधाच लागेल. काय पाहून राहिली? पुरुषाच लय आकर्षण आहे वाटत तुले. माणसाच, पुरुषही माणूसच असतो ना. आम्ही वेगळ्या प्रकारचे माणसं आहोत. वेगळं वेगळं काही नाही, क्रूर आहात तुम्ही, रागीट आहात, आणि एवढा क्रूरपणा पण बरा नाही. भल्या बुराची समज द्यायची गरज नाही, तुला नाही समजायचं. चल जा इकडनं. नाही समजणार, याला काय अर्थ आहे? टोटल कन्फ्युजन. कधीतरी तू कम्युनिस्टांसारखं बरोबरची भाषा बोलतोस, कधी हिटलर असल्यासारखं हुकुमशाही. जास्त बोलून राहिली तू. तुले काय माहिती आमच्याबद्दल? हा काय माहिती तुले?
जा जा, डोक्याला ताप देऊ नका, जा. तू तू कायम एवढाच भडकतोस? तुझ्या आईला. आमदार साहेब तू मागे बडो, या सरकारच कराच काय? सामान्याला न्याय मिळालाच पाहिजे. हे सामान्याला न्याय मिळालाच पाहिजे. सामान्याचं काम करा, कमिशनरला कमिशन, सामान्याला न्याय. आमदार साहेब तू मागे बडो. हे काय चाललंय आमदार साहेब? सामान्य जनतेचा आवाज आहे नगराळी साहेब. सामान्य आणि तुम्ही? सामान्य जनतेचे आमदार आहोत आम्ही. आमची पोरगी नक्षलवाद्यांच्या तावडीत असताना तुम्ही अजून बी सरकारी आदेशाची वाट पाहून राहिले. नक्षलवाद्यांच्या मॅटरमध्ये प्रोसिजर फॉलो करावी लागते हे जाणता तुम्ही पण चांगलंच. किती दिवस हा, किती दिवस तुमच्या पोलीस दलाले आणि सरकारले काळजी नाही? आमचा पक्ष सत्तेवर नाही म्हणून हे चालून राहिले, हे बी समजून राहिले आम्हाला. हे जर का असंच चालू राहिलं तर आमचं आंदोलन तीव्र होईल. त्याची गरज नाहीये, आमची तयारी सुरू झाली आहे. हे बघा नगराळे साहेब, जे काय करायचं असेल ते लवकरात लवकर करा. माझ्या पोरीचं जर का काही बरं वाईट झालं ना तर असं काही होणार नाही. आमदार साहेब, तुमची मुलगी तुमच्या घरी अगदी सुरक्षित परत येईल. आमच्या डिपार्टमेंटवर विश्वास ठेवा, आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. ठीक आहे, चला लवकर. चला रे आमदार साहेब तू मागे पडो, या सरकारचं कराचं काय? लाल चला चला. आणि आल्या वाटेनं जाऊ नका, वेगळा रस्ता धरा. होय निघा. लाल सलाम येतो. चल रे. कायचा एवढा विचार करून राहिली? व शिकलेली आहे ना, शिकलेल्या लोकांले रोगच राहते असा विचार करायचा आणि भाषण करायचा. मले तर वाटते एक दिवस या सुनेनाले रब्बाट मार खा लागते. कोणाचा? आपल्या नाग्याच. ए बाई चुप राहायचा, तुले नाही समजायची आमची जिंदगानी. फुलासारखी वाढली आहे तू, काट्याचं जगणं नाही समजायचं तुले. हो पण म्हणून हे असं जगणं म्हणजे हा मार्ग चुकीचा आहे ना? अगं पण हे असं जगणं आवडते कोणाले? पण हा अन्याय जुलूब याचा एक दिस बांध फुटतो आणि मग हे असं जगा लागते. म्हणजे? म्हणजे मला नाही समजलं. समजून तरी काय करशील वा तू? सांग ना काय करशील? तसं हा मला बी कोणी समजून घेतलं नाही कधी. अनबाईच्या जातीले ह्या जगात कोणी समजून घेत नाही कधी. आणि आम्ही गरीबा घरच्या सगळ्या बायका आम्ही म्हणजे त्या मोठ्याला घरच्या लोकांच्या ठेवलेले कशा. त्याचा चेहरा बी मला आठवला ना तर असं वाटत कुऱ्हाडीनं उभा फोडून काढाव त्याले. तुला सांगते सुनाय ना, तो देश मी आज बी नाही सरणार. आठवलं की अंगातलं रक्त सळसळत. दगड्या थोडं सावकार तुम्ही. ओय ने उठू नका, उठू नका, पडून रा, पडून रा. दगड्या फक्त तू उठायचं. नाही छोडू सावकार, नाही छोडू सावकार. रे आले बंड्या, छोडू सावकार. माझ्या नवऱ्याला सगळ्या देऊ सावकार, सावकार माझ्या नवऱ्याला सोडा. त्यासाठीच तर आलो मी. ओराड, अरे ओराड. सावकार, सावकार मी पाय पडतो तुमच्या. सावकार, सावकार असं नका. सावकार, सावकार. मला
साहेब साहेब ऐकून घ्या साहेब. बोल काय तक्रार करायची आहे. कोणाची? साहेब माय बायकोर सावकाराच्या मुलानं बळजबरी. तुझ्या बायकोवर म्हणजे हिच्यावर? कोण? सावकाराचा मुलगा. बर तेव्हा तू कुठं होता? तेथेच होतो साहेब. तेथेच होता म्हणजे तुझ्या समोर? साहेब त्याच्या लोकांना मला मारून बाहेर काढलं. साहेब तुले मारून बाहेर काढलं? होय. कुठून? माझ्या घरातून. तुझ्या घरातून? होय. सायच्या आम्हाला काय पागल समजतं का बे तू? हा स्वतःच्याच घरात काळा बाजार मांडला आणि मोठ्या माणसाला बेजार करत, त्याला बदनाम करत. साहेब पानावर खरं सांगून राहिलं. साहेब आम्ही स्फोटर नाही बोलणार. बाप्पा आता तू आम्हाला सांग. साऱ्या गावभर अशी फिरते आणि सगळ्याला सांगत फिरते कमिला सज्जनाची औलाद आहे म्हणून. आणि ते का आम्ही ऐकून घ्यायचं का हवलदार कांबळे? जी साहेब. याला मध्ये टाका आणि वेश्या व्यवसायाचा दलाल म्हणून याच्यावर चार्ज लावा. इन्स्पेक्टर साळवे तुम्हाला इथं का बोलावलं असेल याची कल्पना आली असेल तुम्हाला? यस सर. आमदार कोतपल्लीवारांच्या मुलीचं अपहरण होऊन 10 दिवस झालेत. वरून प्रचंड प्रेशर येत आहे आणि केस डेलिकेट झाली आहे. आय गॉट फेथ इन यू म्हणून मी तुम्हाला इथं बोलवलंय. आय विल प्रूव इट सर. सर मला SRP कमांडोची गरज लागेल. डोंट वरी सगळं होईल. Wish you all the best. Thank you, sir. Lal Salam. काय सीताराम असा अवेळी? हो गावातल्या लोकांची येळ फिरली म्हणून आलो. काय झालं ते सांगशील का येळेभोवती गुटमळत राशीन? तो सोनार घनश्याम आणि तो माणिकलाल मारवाडी त्याने पैसे द्यायचं मुकारलं का? धीज भरलं का त्याच? अचानक कोणतं बळ आलं त्याच्या अंगात? काही नाही र, आपली दहशत फक्त पोलिसात आणि एका गावात नाही तर गावागावात राहिली पाहिजे. ठीक आहे र, तस तर तस. सीताराम आता इथे जरा सांभाळून ये आणि पोलिसांवर आणि गावावर जरा नजर ठेव. त्या सोनाराले आणि मारवाडले जेव्हा थडा शिकवीन तर पुन्हा एकदा आजूबाजूची गाव आपल्याच नावाचा कित्ता गिरवतात की नाही ते पाहतच राहा. येतो मी. कॉम्रेड तयार? तयार. आता लोकांच्या आणि सरकारवाल्यांच्या मनात आपला दबदबा राहिला पाहिजे तरच आपण आपलं लक्ष गाठू शकतो. एखाद्या गोष्टीची भीती त्या प्रत्यक्ष गोष्टीपेक्षा मोठी राहिली पाहिजे. आता ही भीती लोकांच्या मनामध्ये कमी होऊन राहिली असं दिसून राहिलंय. हे कमी व्हायला नाही पाहिजे. तवा घनश्याम सोनार आले आणि माणिकलाल मारवाड्याले त्याची जागा दाखवून द्यायची आहे. हिजा तू त्या सोनाराकडे जा. या मन्या आणि अनिलला घेऊन जा. मी या परमला घेऊन त्या मारवाड्याकडे जातो. आपल्या हक्कासाठी जे जे करायला लागेल ते करायची तयारी ठेवा. आपला विजय पक्का आहे. लाल सलाम. लाल सलाम. वा
सलाम, तुमच्या खोट्या स्वप्नांना सलाम. जगता जगता मरता याव म्हणून हक्काच्या चुकीच्या वाटेला सलाम. हे काय बोलून राहिलीस तू? जे दिसतंय ना तेच बोलतीये मी. निष्पापांच्या भीतीचं भांडवल करणाऱ्यांकडून हक्काच्या लढाईची काय अपेक्षा करणार? तोंड बंद करतो, नाहीतर काय? तू खबरदार, पोरीच्या अंगावर हात टाकायची रीत नाही आपली. तसा कानून आहे आपला. आणि तू तोंड बंद ठेव, चला रे, नाही तर इथंच राहत व्हायची. चला चला. रिलॅक्स राहू नका, अलर्ट राहा. हो साहेब. गोळी लागली त्याले. अशी कशी गोळी लागली? हे घाबरू नको, नुसती चाटून गेली. हे तो सीताराम कुठे राहिला? येईल तितक्यात निरोप धाडला होता. निरोप कायले घेऊनच यायचं होतं त्याले. चला. हो हो. या डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब लवकर सुरू करा, समजा ठीक होईन. घाबरू नका, काय होत ना? गोळी आतमध्ये शिरली का? नाही, नुसती चाटून गेली आहे. काय घाबरू नका, काय होणार नाही, बरं वाटन तुम्हाला. लवकर लावा पट्टी. हे डॉक्टर आटप ना पटापट. हा हा. आता आराम करा काही दिवस. मलाही पटकन घरी सोडा, घरचे परेशान असतील सारे. पण तुम्ही काय लय परेशान होऊन राहिले. मी सोडतो ना तुम्हाला एकदम शेपटी मध्ये. चला बरं. बा लाल सलाम. लाल सलाम येतो. चला डॉक्टर साहेब. तुम्ही होतात ना याच्या बरोबर, मग अशी कशी गोळी लागली? त्याचं काय झालं साला, त्या मारवाड्याकडे बंदूक आली हे मालूमच नव्हतं. वरून दोन गडी बी ठेवले त्याने, आणि ते बी बंदूकधारी. बापरे, बरं झालं लागलं. एकदा तरी शिक्षा व्हायलाच हवी होती. बरोबर नेम लागलं असतं म्हणजे. स्वतःची काळजी नको का घ्यायला? हक्काची लढाई लढणार म्हणे तुम्हाला ना अजिबात शिस्तच नाहीये. वेळेवर जेवायला नको, वेळेवर आंघोळ करायला नको. काय आहे अर्थ आहे का याला? काही दुखतय का खूप? बापरे किती सखम झाली आहे. तुम्हाला काही घाबरायची गरज नाही, मी आहे ना. हो ना. हो तसे रात लय झाले ना म्हणून सोडतो ना. इकडे डॉक्टर आहेत. जा तुम्ही. साहेब मले बी जाऊ द्या. माफ करा साहेब. हो
आपापला रस्ता धरा आणि अड्ड्यावर पोहोचा. अहो दिनकर, काय चाललंय हे? आम्हाला सहकार्य करा, काहीतरी मार्ग निघेल. आश्वासन आम्ही देतो, तुम्ही काय आम्हाला सांगून राहिले? जर आमची पोरगी वापस आली नाही ना, तर हे आमरण उपोषण असंच चालू राहील. आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, पण सरकारनं आणि तुमच्या पोलीस दलानं जर का माझी पोरगी लवकर नाही सोडवली ना, तर जिवंत जाळून घ्यायला पण मागं पुढं पाहणार नाही. थांबली कायले? चाल पटापट. थांबूया ना प्लीज, खूप दमायला झालंय. आणि अजून येत आहेत ना ते नाही यायचे. त्याच्या त्याच्या वाटेनं ते दुसऱ्या अड्ड्यावर पोचतील. दुसरा अड्डा? मग सुलेख वाटलं आमचा एकच अड्डा राहते. दुसऱ्या अड्ड्यावर पोचायला एक दिन एक रात लागते, आणि रात्रीचा प्रवास जास्त आहे, तो भी खतरनाक. पण तू काळजी करू नको, मी आहे तुया संगतीले. हे कसलं जीवावर उतार होऊन जगणंय? सोडून का नाही देत हे सगळं? तो पण आहे, दलमाची शिस्त राहते, दलमाचा कमांडर आहे मी, जिम्मेदारी राहते मायावर. तुला नाही समजायचं, मरण मारण या पलीकडे सुद्धा जगणं आहे. ते बघा ना, आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्हा लोकाले सुंदरतेची पडली आहे, आणि आम्हा लोकाले पोटाची. आमच्या लोकांचा हक्क छिनून छिनून त्याले देशोधडीला लावलं. आम्हा लोकाले सुंदरता नकोय, आम्हाला पाहिजे आमचा हक्क. तुला चिरा बंडा राजू माहिती आहे? चिरा बंडा राजू हा कोण आहे? होता आमच्या इतिहासातला एकेकाळी कवी मनाचा, आदिवासी लोकायले जाऊन जाऊन सांगाचा, ओढ्यातलं पाणी उपसून उपसून हजार टन पिकवलं, पण एक शीत नाही माय पानात, एक शीत नाही माय जेवणात. तुले नाही समजाच. चाल पाहिजे आपल्याला. नागेश तिकडे पोहोचला असून तो पोहोचन नाही तर मरण, त्याचं का करायचं आपल्याला? पोहोचन नाही तर मरण त्या पोरी संग असं का म्हणून राहिला बाप्पा? जसं तो काय पाहिलंच नाही, कसा एकटाच त्या पोरीला घेऊन गेलाय तो? तर का झालं? का झालं म्हणजे आपल्यापैकी या काले बी त्याने संघ घेतलाय? अबे आपल्याला माहितीये कुठं जा लागत आणि कसं जा लागतं ते, त्या पोरीले थोडेच माहितीये ते. माहितीये मला बी समजतं ते, पण जे मले समजून राहिले ते तुम्हाला कुठे समजून राहिले? कशाला घुमून फिरून बोलून राहिला, चित चित बोल ना. तर सिद्धी बात ही आहे की नाग्या त्या पोरीच्या पायी येडा झालाय, आणि त्या पोरीच्या चक्कर मध्ये आपल्या दलमले भी तसं होणार नाही. त्यांचं होईन ते होईन, पण दलमच काम माग पडणार नाही. आणि त्याच्याबद्दल बोलत बसण्यापेक्षा लवकर निघायचं पहा, त्योच आपला आता कमांडर आहे.
त्याचा ऑर्डर पळास लागल सगळ्याइले. चला. चल थांबलास का? लगेच चाललो साहेब. जरा थांबा की दम लागला. त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या आधी जर का तू चालायचा थांबलास तर ही बंदूक चाललीस समज. चल बापरे. बस इथं थोडा आराम कर, नंतर भरपूर चालायचं आहे. तू पण बस नाही ते. भिजल्याला वार जंगलात अडखळलं, अवखळते न्यार जगण्यानं भरभरलं. भिजल्याला वार जंगलात अडखळलं, अवखळते न्यार जगण्यानं भरभरलं. फुल उनातल सुख मनातल जिन भिनावल हिन. फुलवुनातल सुख मनातल जिन भिनावल हिन. लढणार मार उन्हात रखरखल हरखला जीव त्याच्या त्या रूपान. भुज मनातल हळू खुनावल प्रेम फुलवल यन. भुज मनातल हळू खुनावल प्रेम फुल. कस सांगाव कळेना शब्दांना साथ मिळेना अधरांची धर धर थांबेना. का होते अधीर हे मन, होते अधीर काही मन. स्वप्नांचे जग होते मी बिलगुन तुझ्या रूपान. आले मज उमगुन गुज मनातल हळू खुनावल प्रेम फुल वलयन. गुज मनातल हळू खुनावल प्रेम फुल वलयन. कस सांगाव समजना तू या हसन मले उमजना. मन माया धुडधुड करते काहून उठते काहूर काहूर काहून उठते काहूर काहून. दबल्याली आग
काळीज खरवडते तू ही जुळूक मनाले सावरते फुलवुनातल सुख मनातल जिन भिन पल हिन गुज मनातल हळू खुनावल प्रेम फुलवल यान इथं थांबू इथं तू आराम कर राती भरपूर चालायचं आता झोप राती झोपू देणार नाही काय झालं तुले आम्हा लोकाईचा लई राग येत असेल नाही वाईट वाटत तू फुलासारखी वाढली तुला काय माहित गुलामी का असते अन्याय काय राहते मी पण तुझ्यासारखं कॉलेजात जात होतो माझे पण घर होत माझे बाबा समाजसेवक होते आदिवासी लोक आले ते मदत करायला जायचे दलमची माणसं आदिवासींकडे मदत मागायला यायचे म्हणून पोलिसांनी माझ्या बाबाला पकडलं त्यांचा एन्काउंटर केला सोयीस्करपणे फाईल बंद केली मेडल पण मिळवला त्या धक्क्यानं माझी आई काही महिन्यातच गेली मी कॉलेज सोडलं शस्त्र हातात घेतलं एकेकाच्या डोक्यात गोळ्या घातल्या अन्याय मिळवला तुमच्या सरकारवाल्यांनी माझ्या घरात अंधार अंधार केला मी तो सगळा अंधार आत घेतला माझ्या लोकायले न्याय मिळण्यासाठी त्यांना उजेड दाखवण्यासाठी हे शस्त्र हातात घेतलं त्यांच्या हक्कासाठी अरे पण या हक्कासाठी आपल्या देशामध्ये लोकशाही आहे ना कोणचा देश कोणाचा देश देश फक्त तुमचा देश म्हटलं की कोण म्हणते ते तुमच्या सिस्टीम वाल्यांनी कधी त्यांना जवळ केलं नाही आणि म्हणते देश हे बघ सिस्टीम विरुद्ध जर लढायचं असेल ना तर सिस्टीम मध्ये राहून लढायला हवं मी लॉ करते मला कायदा माहिती आहे सगळा आपण कोर्टामध्ये जाऊन तुमच्या सुविधांसाठी लढूया ना सुविधा नाही सुविधा नाही हक्क आम्हाले आमचा हक्क पाहिजे हा म्हणजे तेच आपण हक्कासाठी राहू दे तेवढं जमलं असत तर तू ही गरज नव्हती आम्हा लोकायले झोप तू तुझ्या डोळ्याले आमची स्वप्न लय जड आहेत साहेब खूप थकलो अहो सर तो तर कुठेच दिसेनासा झालाय सापडेल तो शोधा त्याला अहो पण सर गन कशाला फायर केली त्याच्या भीतीने तो तिपटीने पळून गेला असेल राणे कारण शोधू नका त्याला शोधा नक्षलवाद्यांना शोधायचं असेल तर तो सापडायलाच हवा एक काम करा तुम्ही इकडून जा येस सर तुम्ही तिक इकडनं कव्हर करा येस सर चला रे झालं तुम्ही भेटला मले बी घेऊन चला
तूही आलात? हो, पोलीस आले चकमा देऊन आलो. काय पोलीस तुझ्या मागावर आहे? हो पोलीस तुझ्या मागावर आहे. बरा झाला भेटला. मले वाचवा. बरा झाला भेटला. तुला कसं समजावून सांगू मी? हे बघ, ह्युमन राईट्स, मानवी अधिकार, आपण मूलभूत हक्कांसाठी कोर्टाकडे दाद मागू शकतो. मागून काय मिळत नाही या जगात. ते मिळालं असतं तर हे शस्त्र उचलायची गरज पडली नसती. तू अजून जग पाहिलं नाही म्हणून अशी म्हणून राहिली. जग पाहिलं नसेन मी कदाचित, पण जगाचा इतिहास वाचलाय आणि या शस्त्राच्या लढ्यासाठी कोणालाही हवं ते मिळालेलं नाहीये. मी काय सांगते त्याचा एकदा विचार तरी कर. मी स्वतः तुमच्या बरोबरीने लढेन ना, आणि अजूनही वेळ नाही गेलीये. खरं बोलतेय ती. अजूनही वेळ गेलेली नाहीये. स्वतःला सरेंडर कर, तुझी शिक्षा कमी होऊ शकते. अरे काय रे, आजूबाजूच्या गावात ज्याच्या नावाला लोक घाबरतात असा एक मर्द ना मर्दासारखा पोरीच्या मागेल आपला. अरे पोलिसांना बघून फापल्ली का तुझी? मला वाटलं मरणाला न घाबरणारे निडर असाल तुम्ही. पोरीच्या मागे लपणारा, बाईचा आसरा घेणारा भित्रायस रे तू. हे इन्स्पेक्टर, या राकड मातीनं आणि या निळ्या आभाळानं पोचलंय आम्हाले. तू या सारखं सरकारी पैशावर माज नाही करत आम्ही. जा, आमच्या नादी लागू नको. जा. हे एवढी गर्मी असेल ना, अरे ये मैदानात, ये दोन हात कर, बघूया कोण कोणाला भारी पडतंय ते. ये. ची माती आमची माय आहे. याच्यात तुझं घाणेरड रक्त मिसळायला नको म्हणून जिता सोडतोय. जा, बायका पुरो वाट पाहत असतील. आमचं मरण आमच्या संग घेऊन फिरतो आम्ही. आमची कोणी वाट पाहत नाही. अरे आम्ही जिंदगीची वाट पाहतोय. जा. हा मिस्टर शेख, गृहमंत्री येत आहेत. मला सिक्युरिटी अत्यंत टाईट हवी आहे. नो रिस्क, इट्स अन ऑर्डर. मिस्टर साळवे, खरं तर तुमचं कौतुकच करायला हवं. ज्या पद्धतीने तुम्ही नक्षलवाद्यांच्या तावडीतून जिवंत सुटून आलात, कौतुकास पात्र आहात तुम्ही. सर, आय ट्राईड माय लेवल बेस्ट, पण आपला ॲक्शन प्लॅन त्यांना आधीच कळतो. सर, आसपासच्या गावातलेच आहेत ती लोकं. तिथले रस्ते, आडवळणं सगळं माहिती आहे त्यांना. तोंडपाठ आहेत. दॅट्स वाय सर, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू ट्रेस देम. हे असं इंग्रजीमध्ये उत्तर दिल्याने आपलं अपयश झाकलं जात नाही. वरून आम्हाला प्रचंड प्रेशर येत आहे. मग मराठीमध्ये इथंच थांबा असं एक पत्र येतं आम्हाला. म्हणजे सर? म्हणजे बढतीची स्वप्न आता बघणं बंद करा. जोपर्यंत ही केस सॉल्व होत नाही तोपर्यंत मुक्काम पोस्ट गडचिरोली.
नाही, पोलीस केव्हा पण वास काढत येतील. तिथं या अड्ड्यावर जास्त दिवस थांबता कामा नाही. जरा नजर ठेव. जाळला लवकर धडा धडा. तुझं नाव काय? लता. केवढी लहान आहेस तू. खरं तर तू बाहेर असायला हवंस. एवढ्या कमी वयात तू इथे कसं काय जगतेस? काय बोलली तू? काय बोलली? इथं असं कसं काय जगते? काय माहितीये तुला हिच्याबद्दल? काय माहितीये हिच्यावर काय गुजरले ते माहितीये? वयाच्या 19व्या वर्षी विधवा झाली ही. जमीनदाराच्या जाचाले कंटाळून नवऱ्याने आत्महत्या केली. नवऱ्याने घेतलेलं कर्ज जमीनदाराने हिची आबरू लुटून वसूल केलं. पोलिसांनी FIR पण लिहून नाही घेतला. अरे कायदाच आमच्या बाजूनी उभा राहत नाही आणि तू म्हणते कायद्यात राहून काम करायचं. कसं करायचं? कायद्याच्या गोष्टी करून राहिली. हा हा गेडाम, घरी उपासमार, अखंड दारिद्र्य म्हणून स्वतःच वावर इकलं. पण गरिबी संपली नाही, स्वतःच्याच वावरात गुलामासारखा राबतो. आतापर्यंत कास्तकार आपली वावर ऐकून आपल्याच वावरात गुलामासारखं राबतायत. अशी अशी तुमची व्यवस्था. आणि तू म्हणते सिस्टीम मध्ये राहून काम करायचं. कसं करायचं? ही शेवंता, हिले गोंड भाषा येते म्हणून पोलिसांनी नक्षलवादाचा शिक्का मारून हिले जेलात टाकलं. सोडल्यानंतर पोलिसांनी वापरली असन म्हणून नवऱ्याने सोडलं. सोडलेली बाई म्हणून समाजाने वाईट टाकलं आणि टाकलेली बाई म्हणून सगळ्यांनी वाईट नजरेनं तिच्याकडे पाहिलं. आणि तू म्हणते मानवाधिकार आणि मूलभूत हक्काची हक्काची दाद मागायची. कोणाकडे मागायची? हातराम, हा सूर्या, हे सगळे तुमचे पोलीस, नेते, सावकार, सिस्टीम, भांडवलदार या सगळ्यांचे शिकार आहेत. आम्ही लोक यांच्या हक्कासाठी लढतो ना म्हणून ते इकडे येतात. आणि तू म्हणते अशी का जगते? मी सांगते म्हणून नाही, पण तू स्वतः एकदा विचार करून बघ. तू स्वतः खूप शिकलेला आहेस. तुम्ही जो काही मार्ग निवडलाय तो मार्ग योग्य आहे का? आणि त्या मार्गाने जे तुम्हाला हवंय ते मिळेल याची खात्री आहे? नक्षलवाडीपासून सुरुवात झालेल्या या नक्षलवाद्याला आता 40 वर्षांहूनही अधिक वर्ष होत आहेत. मी जेवढा ऐकलंय वाचलंय त्यावरून शरणागत झालेल्यांना सरकारनं सामावून घेतलंय. जर सरकार एक पाऊल पुढे टाकत असेल तर तुम्हाला काय हरकत आहे? एवढं सोपं नाहीये ते. एवढं सोपं नाहीये. मी जरी यायचा कमांडर असलो तरी माझ्यावरती माणसं असतात, त्याचे ऑर्डर असतात. मला मान्य आहे, मला मान्य आहे तुमच्या सगळ्यांवर खूप अन्याय झालाय. पण या देशात दुसरीकडे कुठे अन्यायच होत नाही असं वाटतंय का तुम्हाला? असं नाहीये. पण प्रत्येकानं जर शस्त्र घेऊन लढायचं ठरवलं ना तर अशाने प्रश्न सुटणार नाहीयेत. मी तुम्हाला जवळून पाहिलंय, मला तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स माहितीत. तुमचा मार्ग भरकटलाय, दिशा भरकटली आहे. हे राज्यकर्ते, यंत्रणा यांच्यामुळे झालेलं दुर्लक्ष, यांच्यामुळे होणारे जुलूम, यामुळे या संघटनांचं फावतं. या सिस्टीममध्ये राहून लढणारे लोक आहेत. तुमच्यावर ज्यांनी कोणी अन्याय केलाय ना त्या सगळ्यांना कायदा न्याय मिळवून दे. ये साहेबाच किती दिवस चालायचं असं? ते काय लिहूला पाय ना? ते फक्त लिवायसाठीच आहे. ते काय खरंच मरून राहिले काय? तेच तर म्हणून राहिलो मी. सगळं चालू आहे.
आणि भीम भीम फुटला ना येईन सगळा अंगावर. तुमच्या मी घशात पोटात जाऊन राहिलं ना, जमलंच तर खिशात पण टाकीन. जरा लडकं तोंड करा आणि चालू द्या आमरण उपोषण. हॅलो. तू इथं का करून राहिली? मी सहजच आली आहे. काउन पिचा करून राहिली तू माया? मी? तू विसरलास का तू मला इथे आणलंयस? तुले सगळं करायची गरज नाही. पण मग तू का हे सगळं करतोयस? बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी इथेच राहते. तसंही मला हे सगळं खूप आवडलंय. मी इथे राहते, तुम्हाला मदत करते, तुमच्या दलमची मेंबर होते. मजाक वाटून राहिली तुले? मजाक वाटून राहिली? दलम, संघटना, संगम काय मालूम तरी आहे का तुले? आमचं दलम म्हणजे टोळी आहे, 15-20 गाव राहते त्यात. आमच्या दलमामध्ये कमांडर, डेप्युटी कमांडर, राजकीय प्रचारक राहते. आमचे पथकं आहेत, मासिकं, मंच आहेत. हे सगळं मजाक वाटून राहिले तुले? प्रत्येक जण ध्येयाने पेटलेला आहे. कसलं ध्येय आणि कधी साध्य होणार आहे? आमच्यावरच्या अन्यायाच्या मुक्तीचं ध्येय, आमच्या हक्काच्या आणि सन्मानाच्या वागणुकीनंच ते पूर्ण होणार. आणि तुमच्या या पेटलेपणाचा, तुमच्या या हक्काच्या लढाईचा जर फक्त नेते मंडळी फायदाच घेत असतील तर? तुम्ही जेव्हा एक माणूस मारता ना, तेव्हा 10 मारणारे जिवंत होतात. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, एकदा प्रयत्न तर करून बघ. मी आहे ना तुझ्या सोबत. दिवसापासून ऐकून राहिलो ती वटवट. आम्हाला बदलाले निघालीस. थांब, तुलेच बदलून टाकतो. नाही नाही, प्लीज प्लीज सोडा, प्लीज सोडा, तुम्ही नाही आहात असे. काय म्हणत होती? शरणिया, शरणिया. आता मी तुला सांगतो, तू मले शरणी आहे. नाही, तू मले शरणी आहे. नाही नाही नाही.
घे चाय घे. थँक यू. शेवंता काय झालं ग? दोन वर्ष झालं आजच्या दिवशी ही अशीच बसतीये. आजच्या दिवशी म्हणजे? आजच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी हिच्या भावाला पोलिसांनी मारला साला रक्षाबंधनच्या दिवशीच. बापरे खूप वाईट झालं. पण असं झालं म्हणून काय होत आहे? एक भाऊ गेला तर दुसरे भाऊ नाही येत का? मला तरी कुठे भाऊ आहे? मनीष माझा भाऊ होशील. ये ये शेवंता तू पण मान या. तुम्ही परम अनिल या ना तुम्ही पण या. आता तू आजपासून माझा भाऊ झालायस. रे तू सुद्धा बर का? आता आजपासून माझं रक्षण करायचं. या नगराळे साहेब, शेवटी गरीबाच्या उपोषणाची दखल घेतली म्हणायची तुमच्या डिपार्टमेंटनं? काही नाही तर निदान चर्चा कराल तरी आले. हां आपण आश्वासन देणार असाल तर माघारी फिरा. इथं तडजोडीसाठी नाही घरजोडीसाठी बसलोय आम्ही. कोतपल्लीवार साहेब, जर माणूस दिसला की ठोकलं भाषण. आपल्या मुलीच्या अपहरणाचा राजकीय फायदा उचलू नका. पण तसंही महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशामध्ये सुर्खीमध्ये आलायत तुम्ही. पण एक लक्षात ठेवा, अन्न पाणी वाचून माणूस किती दिवस जगू शकतो हे जाणता तुम्ही. आणि तुमच्या उपोषणाला तर बरेच दिवस झालेत. हे बघा, जर तुमची मुलगी सुरक्षित हवी असेल तर आम्हाला सहकार्य करा. तुमच्या राजकीय इच्छाशक्तीसाठी मी प्रयत्न करेन. बघा जमलं तर. Mm-hmm.
बोलते का हा? तू एकटाच का उभा इथे? तू हा विचार करून राहिलो, तू सारखी बडबडत राहते, चांगल्या जिंदगीचे स्वप्न दाखवते, तू हे शब्द कानावर पडतात आणि डोक्याला झिंझिण्या येतात. मी आजपर्यंत जे करून राहिलो होतो तेच बरोबर आहे असं वाटून राहिलो होतं मला, पण आता गोंधळून गेलो. आपण कुठेतरी चुकलो का असं वाटून राहिलं. त्या गावातनं या जंगलात आलो, या जंगलातले सगळे रस्ते सापडले, पण परत गावात जायचा रस्ता नाही सापडत. सापडे, प्रयत्न कर. मी आहे ना. आज मले तुम्हाले महत्वाचं सांगायचं आहे. आपली जिंदगी कशी आहे हे तुम्हाले मालूमच आहे. येणारा दिवस आपल्याला उद्याकडे नेणारा आहे का संपवणारा आहे हे कोणाला बी नाही मालूम. आपण या जंगलाचे राजे झालो, पण आपल्या गावाले, आपल्या घराले, आपल्या मातीले, आपल्या माणसाले मुकलो, जमीनदाराले, पोलिसाले आपण मारलं, पण जुलून संपला नाही संपला. हे हत्यार घेऊन दुनिया आपली करायला निघालो आपण, पण आपण इसरून गेलो का हत्यारानं पीक कापलं जातं, वाढवलं जात नाही. हे ना घ्या. अरे एवढं ताणून कायले बोलून राहिला? अरे जे काय बोलायचं ते सिद्ध सिद्ध बोल ना. आपण सगळे आपापल्या हक्काची लढाई लढलो आणि अजून लढून राहिलो. अरे पण तो हक्क मिळवण्यासाठी आपण जित्ता तर राहिलं पाहिजे का नाही? ए पागल झाला का तू? मरणाचा भेव कोणाला येतं? अरे मरणाचा भेव मले पण नाही, मी कमांडर आहे तुमचा, इसरू नका. तुम्हाला सगळ्यांची जिम्मेदारी माही आहे. अबे काय भेकाडावानी बोलून राहिला बे, तुला आमची जिम्मेदारी घ्यायची नाही तर राहू दे. तुम्ही समजून नाही राहिले, कोणता भी लढा मरून नाही जिंकला जात. नाग्या आम्हाला समजून राहिलं तू काय बोलून राहिला ते, आणि आम्हाला हे बी समजून राहिलंय तू कोणाच्या भेकाव्यात बोलून राहिला ते, पण तू बोल. अबे काय बोल, तुला समजून नाही राहिलं त्याला काय म्हणायचं आहे ते. अबे पहिले त्याच्या तोंडून बोलू तर दे. हे पा, तुम्ही आधी त्याचं म्हणणं तर ऐकून घ्या, तो काय बोलून राहिला ते समजून तर घ्या. नागेश तू बोल. आपण कोणाले जगू नाही शकत, तर आपल्याले कोणाले माराचा अधिकार पण नाही आहे. म्हणून मी ठरवलंय का आजपासनं मी कोणाले बी मारणार नाही, पण आपली लढाई थांबणार नाही, नाही थांबणार. आता आपली लढाई सिस्टीम मध्ये राहून लढायची, त्यासाठी सिस्टीम मध्ये घुसा लागन. म्हणून मी हा विचार पक्का केलाय की आपण सगळ्यांनी पोलीस आले सरेंडर व्हाच. हा आत्ता आलं तोंडावरती फेकड साला, ही पोट्टी जवळ आली तर तिच्यावानीच बोलून राहिलं तू. ए नाग्या, या पोरीच्या नादी लागून तू बायला झाला असशील, आम्ही नाही. कोणाच्याही नादा लागलो नाही आम्ही. खबरदार, तुम्हा सगळ्याच्या फल्याचा आणि भविष्याचा विचार करून राहिलो. हे पा, नाग्याला तुम्ही बी ओळखता आणि मी बी ओळखतो. नाग्या जे बी काही सांगून राहिला ते काहीतरी विचार करूनच सांगत असेल ना. नाग्या तू समद म्हणणं पटलं मला, पण ते सरेंडर व्हायचं नाही पटलं आपल्याला. अरे आपण स्वतःहून पोलिसात समर्पण करायचं म्हणजे पोलीस आपल्याला सिद्ध सिद्ध जेलात टाकतील ना, मग काय चिरायची लढाई? नाही
तसं नाहीये. नागेश तुम्हाला सगळ्यांना हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, जे कोणी आत्मसमर्पण करेल त्याला कमीत कमी शिक्षा होण्याची तरतूद आहे आणि त्यानंतर आपण आपल्या अटी मान्य करून घेऊ शकतो. जसं की सुटकेनंतर तुम्हाला सामान्य आयुष्य जगता यावं यासाठी रोजगार, शिक्षण, इथले स्थानिक प्रश्नही आपण त्यांच्या समोर मांडू शकतो. माझे वडील आमदार आहेत, ते तुमचे प्रश्न मांडतील. इनफॅक्ट मी ते मांडायला लावीन. मी स्वतः लॉ करतेय. मी तुमच्या सगळ्यांसाठी लढणार आहे. आपण ही लढाई अशी लढूया, असं जिंकूया आपण. आता ही पोरगी आपल्या बापाची वकिली सोडून आपली वकिली करणार आहे. अरे विसरलात तुम्ही, हिच्या बदल्यात आपण सरकारकडनं आपली माणसं मागितली होती आणि ही पोरगी आपल्याला सरकारच्या ताब्यात द्यायला चालली. अरे एका पोरीच्या माग एवढे पागल झालात का तुम्ही? आपली संघटना, आपली लढाई विसरलात? बस, या पोरीनं का केलं? या पोरीनं हिले आपण उचलून आणली, ती आपल्या मध्ये राहिली, आपल्याला समजून घेतलं आणि आपल्या भल्यासाठी बोलून राहिली ती. अरे संघटना, अरे का करते संघटना? संघटना आपल्याला पुढं करते आणि आपण ना आलो तर दुसऱ्याला जमा करते. अरे मरत कोण? आपण मरतो. तू या पापाला ज्यानं मारला ना, त्याचा मुर्दा मी पाडलाय. विसरलास? आणखीन किती माणसं मारायची आहेत का? सगळी माणसं जंपून टाकायची आहेत. तुम्ही बी विसरू नका, आपल्याला पण घर होतं, आपल्याला माणसं होती, दुसऱ्याला बी असत्यात. सरकारवाल्यांवर दबाव टाकायले तिथं आपलं दुःख सांगायले आपला माणूस पाहिजे. हे हाती हत्यार घेऊन नाही जगायचं मले. हे हत्यार हातात आलं ना की माणसाचं जनावर होतो. मले जनावर नाही, माणूस व्हायचंय. ही बंदूक काळजाले बंद करते. जी काळजाले बंद करते, ते काळजाचं दार कसं उघडणार? नाही पाहिजे हत्यार, नाही पाहिजे बंदूक. पागल झाले तुम्ही? या पोटीनी पागल केलं तुम्हाला? सगळी जड ही पोटीच आहे, हिले संपायलाच पाहिजे. हेच पाहिजे होत ना तुम्हाला? बंद करा रे, बंद करा हे शब्द. सुनाय ना तुही रक्षा इथपर्यंतच. नाही, माफ कर मले, माफ कर. माया भाव बहिणीले जगाव मले नाही झपले जास्त जगाले. लढ त्यांच्यासाठी लढ. पप्पा, मम्मी, सुनाय ना. मालिक. बेटी सुनाय ना, कशी आहेस तू? मी बरी आहे. जशी गेले होते ना तशीच आली आहे परत. तुम्ही दोघे कसे आहात? आम्ही ठीक आहोत. आमचं सोड ग, पण त्यांनी तुला काही केलं तर नाही ना? आणि असं अचानक कसं सोडलं? एवढी माणूस काही कधी आली त्यांना? पप्पा हो, ती सुद्धा माणसंच आहेत आपल्यासारखी. हो, परिस्थिती आणि राजकारणी यांच्या उदासीनतेचे शिकार आहेत ते. ते सिस्टीम विरुद्ध गेलेत. राजकारणी, भ्रष्टाचारी यंत्रणा, देशद्रोही संघटना, जुलमी व्यवस्था कारणीभूत आहे याला. त्यांना आपल्यासारख्या जर सुखसोयी आणि रोजगार उपलब्ध झाले असते
तर ते या सिस्टीम विरोधात कशाला गेले असते? आपण चुकतोय, आपण त्यांना समजून घ्यायला हवं. तुम्हाला अजूनही असं वाटत असेल ना की तुम्ही कुठेतरी चुकता आहात, तर प्लीज त्यांच्यासाठी काहीतरी करा. ठोस आणि भरीव असं काहीतरी करा प्लीज. येस, नक्कीच करूया. वेल डन सुनया, आय एम प्राऊड ऑफ यू. सर, असंच प्राऊड फिलिंग त्यांनाही आपल्या यंत्रणेबद्दल वाटायला हवं. त्यांना विश्वास वाटेल असं ठोस काहीतरी आपण करायला हवं. आणि हो, त्यांना कमीत कमी शिक्षा होणार असेल तरच ते सरेंडर होतील. ऑफकोर्स माय चाइल्ड, मी तुला आश्वासन देतो त्याच्या अटीही मान्य होतील आणि त्यांना कमीत कमी शिक्षा कशी होईल याचा आपण प्रयत्न करूया. मी गृहमंत्र्याच्या कानावर घालतोय सगळं. ओके, यू डोंट वरी अबाउट दॅट. पण सर्वप्रथम तुझं अभिनंदन. जे आम्हाला जमलं नाही ते तू करून दाखवलंस. वेल डन माय चाइल्ड, वेल डन. ऑल द बेस्ट. थँक यू सर. मंडळी, आज मला खूप आनंद झालेला आहे. आमच्या या बांधवांनी सरकार आणि यंत्रणा यांच्यावर विश्वास टाकून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करून घेतलेला आहे. इथले स्थानिक आमदार दिनकरराव कोतपल्लीवार यांची सुकन्या सुनयना, तिच्या वीरस्येबद्दल आणि तिच्या या हुशारीबद्दल आम्हाला कौतुक तर आहेच. बरं का सुनयना, तुझे आभार आणि अभिनंदन. थँक यू. आमच्या बांधवांसाठी शिक्षण, रोजगार आणि इतर सुविधा यासाठी आम्ही कटिबद्ध तर आहोच, पण राज्याचा गृहमंत्री म्हणून यांना कमीत कमी शिक्षा मिळावी यासाठी आम्ही कोर्टाकडे शिफारस सुद्धा करणार आहोत. आजची जी ही घटना घडली, यांनी जी शरणागती पत्करली ती आदर्शवत आहे, कारण या घटनेमुळे यांचे जे इतर बांधव वाट चुकलेले आहेत किंवा भगिनी आहेत त्यांना या घटनेमुळे यंत्रणेत सामील होण्याची प्रेरणा मिळणार आहे.
तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला भाषणाची सवय नाही आहे, सांभाळून घ्या. काही वर्षांपूर्वी मी तुमच्यातलाच होतो, पण परिस्थितीमुळे नक्षलवादी बनलो. बंदूक हीच माझी खरी ताकद आहे असा माझा समज होता, पण नंतर लक्षात आलं की नाही, लोकशाही ही खरी आपली ताकद आहे आणि हेच आपलं खरं शस्त्र आहे. योग्य वेळेला समज आली. आली कसली? आम्हाला समज दिली गेली. मिळालेल्या संधीचा फायदा घेत गेलो. या सिस्टीममध्ये राहिलो, या सिस्टीममध्ये राहून तुमच्यासाठी झटत राहिलो. तुम्ही मला पुढे केलं, आमदार म्हणून निवडून दिलं. धन्यवाद किंवा आभार मी मानणार नाही. जबाबदारी नक्की सांभाळणार, तुमचा हक्क तुम्हाला मिळून देणार. आज एका व्यक्तीचं जरूर नाव घेईन जिच्यामुळे आमच्या अंधाऱ्या जगाला उजेड मिळाला. आम्ही सगळे जनावरातनं माणसात आलो. ती व्यक्ती आहे माझी पत्नी सौ सुनैना नागेश सकपाळ.
जग फिरावे